रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाइफ पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे ते मूळ इंग्रजी पुस्तक आहे हु मूड माय चीज. स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेलं इंटरनॅशनल बेस्टसेलर बुक आहे आणि याचा अनुवाद मराठीमध्ये मोहन मधुलकर यांनी केलेला आहे. या पुस्तकामध्ये एक साधी कथा आहे पण त्या कथेमध्ये एक महान सत्य दडलेलं आहे आणि ते सत्य आपल्याला आयुष्य जगत असताना खूप उपयोगी पडणार आहे. आयुष्य म्हणजे एक सरळसोट रस्ता नव्हे की ज्या रस्त्यावरून आपण न थांबता प्रवास करू शकतो. आयुष्य हा वेड्यावाकड्या वळणांचा एक भूलभुलैया आहे आणि या भूलभुलैयामध्ये आपली वाट आपल्या स्वतःला शोधावी लागते. या शोध यात्रेमध्ये आपण कधी भरकटतो तर कधी गोंधळून जातो तर कधी खूप घाबरतो. जर आपला विश्वास ईश्वरावर असेल तर कधी ना कधी हे आपल्या कल्याणाचं द्वार जे आहे ते नक्कीच उघडतं आणि हाच बोध जो आहे तो लेखकांना या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. भूलभुलैयामध्ये अडकलेल्या चार पात्रांची ही कथा उद्बोधक आणि मनोरंजक अशी आहे. चार पात्र भूलभुलैयामध्ये राहत असतात आणि आपल्या चीजचा शोध घेत असतात. त्यातली दोन पात्र स्निप आणि स्करी हे उंदीर दाखवलेले आहे तर हेम आणि पॉम ही उंदरासारखी दिसणारी दोन छोटी माणसं आहेत जी चीजचा शोध घेत असतात. आता चीज म्हणजे काय तर चीज हा प्रतीकात्मक शब्द आहे. आपल्याला आयुष्यामध्ये हवी हवीशी वाटणारी जी गोष्ट आहे त्यालाच उद्बोधून चीज हा शब्द वापरलेला. मग जास्त पगाराची नोकरी असू द्या, पैसा, मालमत्ता, त्याचबरोबर मनशांती म्हणजे आपल्याला जे हवं आहे त्याला चीज म्हटलेलं आहे. तर भूलभुलैया म्हणजे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याला भूलभुलैया असं म्हटलेलं आहे. या कथेतील चारही पात्रांना अनपेक्षित बदलांना कसं सामोरं जावं लागतं आणि ते सामोरं जात असताना त्यांनी कशा पद्धतीने विचार केला ती पद्धत आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यावेळी आपण हे पुस्तक वाचतो त्यावेळी त्या चार पात्रांच्या ठिकाणी आपण स्वतःला अनुभवतो आणि आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी मिळते आणि आपल्यातले दोष आपल्याला समजण्यासाठी फार मोठी मदतही होते. आता या कथेतून सर्वात महत्वाचा बोध काय मिळत असेल तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि जर आपण आपल्या स्वतःमध्ये बदल केला नाही तर आपलं अस्तित्वच राहू शकत नाही. कोणतीही परिस्थिती कधीच कायम राहत नाही आणि या परिस्थितीमध्ये ज्यावेळी बदल होतो त्यावेळी आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं जास्त गरजेचं असतं आणि हा बदल जर आपण केला तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली असते. एकदम छोटस मला वाटतंय की 90 पानांचं हे पुस्तक आहे. आपण एकदा जर वाचायला सुरुवात केली तर एक 1.5 तासामध्ये हे पुस्तक पूर्ण होऊ शकतं. तर ज्यांना ही कथा जाणून घ्यायची आहे त्यांनी नक्की वाचा हु मूड माय चीज. थँक्यू.